हॅलो फ्रेंड्स, मूवीला स्टार्ट होते आणि सुरुवातीलाच आपण दोन पोलीस ऑफिसर्स बघतो जे एक क्रिमिनल शेराला घेऊन जात असतात. तेव्हाच एक दुसरी कार त्यांच्या कारला टक्कर मारते, ज्यामुळे दोन्ही ऑफिसर्स भयानक पद्धतीने घायाळ होतात. त्या कारमधून दोन जण बाहेर येतात. त्यातील पहिल्याचे नाव जॅक आणि दुसरीचे नाव जुली असते. हे दोघेही शेराचेच पार्टनर्स असतात, जे शेराला सोडवण्यासाठी आले होते. हे तिघेही मिळून त्या दोन्ही ऑफिसर्सला अत्यंत क्रूर पद्धतीने मारून टाकतात व तेथून निघून जातात. दुसऱ्या बाजूला आपण एक मुलगी बघतो. तिचे नाव मेरी असते, जी आपली मॉम इमा आणि डॅड जॉन, जे डॉक्टरी पेशाचे आहेत, त्यांच्यासोबत त्यांच्याच लेक हाऊसवर वीकेंडसाठी जातात. इथे आपल्याला माहीत होतं की मेरीचा एक भाऊ होता बॅन, जो आता या जगात नाही. मेरी आपल्या भावाचे लॉकेट स्वतःजवळ ठेवते. यानंतर मेरी आपल्या मॉमला सांगते ती तिच्या फ्रेंडच्या जनरल स्टोअरमध्ये जाणार आहे व संध्याकाळपर्यंत परत येईल. इमा मेरीच्या बाहेर जाण्यासाठी मान्य नसते, पण जॉन बोलतो ठीक आहे, तू जाऊ शकते. एवढं बोलून तो आपल्या कारची चावी मेरीला देतो. फ्रेंडच्या जनरल स्टोअरमध्ये जाते. तिच्या फ्रेंड्सचं नाव जेनी असते. त्या दोघेही बोलत असतात. तिथे एक मुलगा लपून त्यांच्या गप्पा ऐकत असतो. काही वेळाने हा मुलगा जवळ येतो व सिगरेटचे पॉकेट मागतो, पण जेनी त्याला बोलते की पहिले तुझे एज प्रूफ दाखव की तू 18 वर्षावरील आहे, तेव्हाच तू सिगरेटचे पॉकेट घेऊ शकतोस. हा मुलगा स्वतःचं नाव जस्टिन सांगतो व बोलतो मला माहीत आहे की तुम्हाला कॅनाबिस पाहिजे. फ्रेंड्स, येथे कॅनाबिस म्हणजे भांग आहे. जेनी जस्टिनच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. जस्टिन बोलतो मी कॅनाबिस माझ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे, व त्यामुळे जेनी, जस्टिन आणि मेरीच्या कारमधून हॉटेलमध्ये जातात. येथे जेनी आणि जस्टिन हॉटेलच्या आत जातात, पण मेरी त्यांचा कारमध्येच वेट करत असते. भरपूर वेळ झाल्यानंतर मेरीसुद्धा हॉटेलमध्ये जाते. येथे आपण एक न्यूजपेपरची कटिंग बघतो, ज्यामध्ये शेराची एक मर्डरला घेऊन बातमी छापली होती. शेरा हा तोच व्यक्ती आहे ज्याने सुरुवातीला आपल्या फ्रेंड्सच्या मदतीने पोलीस ऑफिसर्सला मारून टाकले होते. येथे मेरी आत येते तेव्हा जस्टिन आणि जेरी स्मोक करत असतात. जेनी मेरीला सुद्धा स्मोक करण्यास बोलते, पण मेरी सांगते ती आता स्मोक करत नाही. तरीही जेनी मेरीला एकदा ट्राय करायला सांगते. त्यानंतर मेरी सुद्धा स्मोकिंग करते. हे तिघेही आता चांगले फ्रेंड्स झाले होते. मेरी जस्टिनला त्याच्या फॅमिलीबद्दल विचारते. तेव्हा जस्टिन सांगतो माझे डॅड आणि अंकल आहे, आम्ही कधीच एका ठिकाणी राहत नाही, आम्ही अनेक वेळा शहर बदलत असतो. मेरीने जस्टिनला त्याच्या मॉमबद्दल विचारले असता काही दिवसाआधीच मॉम जग सोडून गेली, असे जस्टिन सांगतो. हे ऐकून मेरीला खूप वाईट वाटते, कारण काही दिवसांपूर्वीच तिचा भाऊ जग सोडून गेला होता. हे सर्व बोलत असतानाच तेथे तिघे जण येतात. हे तिघे शेरा, जॅक आणि जुली होते. शेरा हे जस्टिनचे डॅड आणि जॅक त्याचे अंकल होते. या दोन्ही मुलींना बघून शेराला खूप राग येतो. जस्टिनला तो शिवीगाळ व मारहाण करतो. शेरा त्याला बोलतो इथे पोलीस मला कुत्र्यासारखं शोधत आहे आणि तू या मुलींना बोलवून त्यांच्यासोबत मस्ती करतोस. हे तिघेही मेरी आणि जेनीला पकडतात. मेरी बोलते आम्ही तुमच्याबद्दल कोणालाही सांगणार नाही, आम्हाला प्लीज जाऊ द्या. तरीही शेरा त्यांना जाऊ देत नाही. जेनी तेथून पळून जाण्याचा व कॉल करण्याचा प्रयत्न करते, पण जॅक तिला मारून तिचा फोन तोडून टाकतो व सोबतच मेरीचाही सेल फोन तोडून टाकतो. हे सर्व जस्टिन हेल्पलेसपणे बघत असतो. त्यानंतर शेरा, जॅक व जुली हे तिघेही मिळून या दोघींना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असतात. मेरी बघते की ते त्याच रस्त्याने जात आहे ज्या ठिकाणी त्यांचं लेक हाऊस आहे. म्हणूनच मेरी जुलीच्या डोक्यावर जोरदार मारते, त्यामुळे त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो व त्यात जॅकचे नाक तुटते. या सर्वांमध्ये जेनी पडून जाते व एका कारखान्याजवळ येते. ती कोणाला तरी मदत मागणार, तेवढा जॅक आणि जुली येऊन तिला पकडतात व पुन्हा घेऊन जातात. येथे शेरा जेनीच्या पोटात चाकू मारतो आणि तिला मारून टाकतो व जस्टिनला मेरीवर लैंगिक अत्याचार करायला सांगतो, पण जस्टिन यासाठी साफ नकार देतो. पण शेरा मेरीवर बलात्कार करतो. मेरी एक मोठा दगड घेऊन शेराच्या डोक्यात मारते व तेथून पळून जाते. हे तिघेही तिचा पाठलाग करतात. मेरी नदीत पोहून खूप दूर निघून जाते. नदीच्या किनाऱ्यावर येताच शेराची एक गोळी मेरीला लागते व मेरी तिथेच मरते. शेरा, जॅक व जेनी तिघेही जस्टिनकडे येतात.
जॅकचे नाक तुटलेले असते व पाऊस पडत असल्यामुळे हे जवळच असलेल्या लेक हाऊसवर आश्रयासाठी जातात. हे लेक हाऊस इमा आणि जॉनचे असते, म्हणजेच मेरीच्या मॉमडॅडचे असते. ह्या घराबद्दल ह्या चौघांनाही माहीत नसल्यामुळे त्यांनी इमा व जॉनकडे मदत मागतात. इमा व जॉन त्यांना घरात घेतात. जॉन जॅकचे तुटलेले नाक ठीक करून त्यावर टाके टाकतो. इमा या चौघांनाही कॉपी देते व आज रात्री गेस्ट हाऊसमध्ये राहण्यास सांगते, कारण बाहेर भरपूर पाऊस पडत होता व त्यांच्याजवळ स्वतःची गाडीही नव्हती. जस्टिन कॉफी मग ठेवायला किचनमध्ये जातो तेव्हा त्याला तिथे मेरीचा फोटो दिसतो व फोटो बघून जस्टिन समजून जातो की मेरी इमा व जॉनची मुलगी होती. जस्टिनला खूप वाईट वाटते, कारण त्याच्यामुळेच जेनी व मेरीवर हे संकट आले होते. जस्टिन एक चांगला मुलगा होता व आपल्या डॅड आणि अंकलच्या या कामामुळे खूप चिडलेला होता, म्हणून त्याने मेरीचे लॉकेट तेथेच ठेवून निघून जातो. दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतो की मेरी अजून जिवंत आहे. हे चौघेजण गेस्ट हाऊसवर येतात व आराम करतात, पण जस्टिनला झोप येत नाही. इकडे इमाला किचनमध्ये मेरीचे लॉकेट मिळते. हे लॉकेट जॉनला दाखवत इमा बोलते, हे लॉकेट नक्कीच जस्टिनने ठेवले आहे. मेरी घरून गेली तेव्हा हे तिच्याजवळ होते, म्हणूनच नक्की मेरीसोबत या नराधमांनी काहीतरी वाईट केले आहे. त्यावेळेस घराच्या बाहेरून आवाज येतो व तेथे मेरी अर्धमेल्या अवस्थेत पडलेली असते. हे बघून जॉन आणि इमा खूप घाबरतात. मेरीला घरात घेत जॉन मेरीवर ट्रीटमेंट करतो व त्यामुळे मेरीची प्रकृती सुधारते. या सर्वात जॉनला समजते की मेरीवर बलात्कार झाला आहे. हे बघून जॉनला खूपच राग येतो. जॉन इमाला बोटीची चावी शोधण्यास सांगतो व इमा चावी शोधू लागते. जॉन बोटीला पाण्यात उतरवण्यासाठी जातो तेवढ्यात घरात जॅक येतो. जॅकला मेरीबद्दल काही समजू नये यासाठी इमा जॅकला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, पण जॅकला समजते की मेरी अजून जिवंत आहे. तेवढ्यात इमा जॅकवर वाईन बॉटलने हमला करते, पण जॅक इमाला मारहाण करू लागतो. तेवढ्यात तेथे जॉन येतो व जॅकचा हात कापून त्याच्या डोक्यात हातोडीने वार करतो व त्यामुळे जॅकचा तेथेच मृत्यू होतो. आता जॉन व इमा गेस्ट हाऊसमध्ये जातात. तेथे जस्टिन जागाच असतो. जस्टिनच्या हातामध्ये गन असते, पण तो ती गन जॉनला देतो आणि त्यांची मदत करतो. तेवढ्या जुलीला जाग येते, पण जॉन तिच्यावर गोळी झाडतो. ती गोळी जुलीला टच होऊन निघून जाते. तेवढ्यात शेरा तिथून पळून जातो. जॉन आणि इमा हे दोघेही मिळून जुलीला मारून टाकतात. शेरा पळून घरात येतो. त्याला जॅकची डेड बॉडी तेथे दिसते. शेराला काही समजेन असे होते की जॉन आणि इमा त्याला मारण्याचा प्रयत्न का करत आहेत. तेव्हा शेराला समजते की त्या दोन मुलींपैकी एक मुलगी जॉन आणि इमाची आहे. तो खिडकीतून बघतो. तेथे त्याला बोटीमध्ये मेरी दिसते. आता शेराला जॉनचा प्लॅन समजून येतो व जॉन आणि शेरामध्ये खूप लढाई होते. जॉन शेरासमोर कमजोर पडतो. शेरा जॉनला त्याच्या मुलीसोबत त्याने काय केले हे सांगत असतो. तेथे जस्टिन येतो व शेराला गन पॉइंटवर ठेवतो, पण शेरा जस्टिनवर वार करत त्याला घायाळ करतो. आता इमा आणि जॉन मिळून शेराला बेदम मारहाण करतात व त्याला बेशुद्ध करतात. जॉन इमा मेरी हे जस्टिनला घेऊन सिटीकडे रवाना होतात. मूवीच्या शेवटच्या सीनमध्ये आपल्याला दाखवलं जातं की जॉनने शेराच्या बॉडीला पॅरलाइज केलं आहे. जेव्हा शेराला शुद्ध येते तेव्हा शेरा जॉनला विचारतो की तुम्ही माझ्यासोबत काय केलं आहे. जॉन तेव्हा काहीच उत्तर न देता त्याचं डोकं ओव्हन मध्ये ठेवून ओव्हन चालू करतो व यातच शेराचा मृत्यू होतो. अशा प्रकारे आई वडील आपल्या मुलीवर झालेल्या बलात्काराचा बदला घेतात. अशाच इंटरेस्टिंग स्टोरी मराठीतून समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर या मूवीची एक्सप्लेनेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.